शाळेची सहल म्हटलं की मुलं प्रचंड उत्साहात असतात, पण राज्यातल्या कानाकोपऱ्यात अशी अनेक मुलं आहेत ज्यांना सहल म्हणजे काय तेच माहीत नाही. अशाच मुलांसाठी कोल्हापुरात एक चांगला उपक्रम आयोजित करण्यात आला होता. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात सहलीसाठी आलेली ही मुलं, खर तर ही मुलं कोल्हापुरातल्याच वाड्या वस्त्यांवर राहतात, पण आजपर्यंत त्यांनी महालक्ष्मी मंदिर पाहिलं नव्हतं. त्यांनाही कोल्हापूर शहराची सफर व्हावी यासाठी कोल्हापुरातल्या हिल रायडर्स अँड हायकर्स ग्रुपनं पुढाकार घेतला. काठीनं घोंगडं घेऊ द्या किर, मला बी कोल्हापूरला येऊ द्या किर, या उपक्रमाअंतर्गत त्यांनी ही सहल काढली. हिल रायडर्स ग्रुपचे सदस्य जंगल, दऱ्याखोरे, गडकोट अशा ठिकाणी पदभ्रमंती करतात. हे करत असताना वाड्या वस्त्यांवरच्या आणि धनगर वाड्यांवरच्या मुलांचा जगाशी संपर्कच येत नाही हे त्यांच्या लक्षात आलं, आणि म्हणूनच अशा सहलीची कल्पना त्यांना सुचली. खऱ्या धनगर वाड्यामध्ये 30 वर्ष आम्ही गेलो तर तिथं अजून कुठलेही डेव्हलपमेंट नाहीत. तिथली मुलं जी आहेत त्यांचं शिक्षण 7वी 8वीपर्यंत अगदी शेवटपर्यंत होते, आणि 7वी 8वीनंतर ह्या मुलांना बाहेरचं जग माहीत नसतं, त्यामुळे ती डायरेक्ट कोल्हापूर पुणे कुठे शहरात आली तर ते हॉटेलमध्ये कामाला जातात. आणि स्वतः मी त्याचा अभ्यास केला, बघितलं, 30 वर्ष बघितलं, तर ते आमची इच्छा होती गेली 5-10 वर्षी की आपण काहीतरी ह्या मुलांसाठी केलं पाहिजे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडी, राधानगरी, आजरा, चंदगड, भुदरगड या तालुक्यातली ही मुलं असून मुलांना सहलीदरम्यान अंबाबाई मंदिर, राजवाडा, रंकाळा, 300 फूट ध्वज दाखवण्याबरोबरच साखर कारखाना आणि दूध प्रकल्पाच्या भेटीसुद्धा घडवून आणल्या जाणार आहेत. हिल रायडर्स ग्रुपनं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्यानं घडवून आणलेल्या या अनोख्या सहलीमुळं मुलं खूप खुश आहेत. हे मंदिर पाहिल्यावर असं छान असं वाटतं की पहिल्यांदाच मी असं मंदिर बघितलं. मंदिर पाहिलंच नव्हतं आयुष्यातही, मी पहिल्यांदाच पाहिलं आणि हेच माझे भाग्य असेल की आज मी पहिल्यांदाच हे मंदिर पाहिलं. असं अंबाबाईचे दर्शन घेतले. आम्ही सर्व आमच्या शाळेचे एकूण 15 विद्यार्थी व 18 विद्यार्थिनी आलेले आहेत व 2 शिक्षक आमच्याबरोबर आलेले आहेत. पहिल्यांदा हे अंबाबाईचं म्हणजे महालक्ष्मीचं मंदिर बघितलं, नंतर आलो त्याने दर्शन घेतलं, मग आलो तर 40 किलो सोन्याचं अंबाबाईचं पालखी बघितली, नंतर त्यामुळे मला खूप चांगलं वाटलं. वाड्या वस्त्यांवरच्या या मुलांना बाहेरचं जग पाहता यावं यासाठी या सहलीचं आयोजन करण्यात आलं. त्यानिमित्तानं 2 दिवस मोठा आनंद या मुलांना गवसला. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.